नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुमची मराठी टीचर पुन्हा नारखेडे मिस आज आपण इयत्ता सातवीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक दहा पंडिता रमाबाई हा, रमा हा पाठ अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये पंडिता रमाबाई यांच्याविषयी माहिती दिलेली आहे त्या थोर समाजसेविका होत्या त्याआधी पाठ बघण्याआधी आपण या पाठाच्या लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांच्याविषयी माहिती बघूया अनुपमा उजगरे यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास साली झालेला आहे।, आहे त्या प्रसिद्ध लेखिका आहेत सांगी पश्चात हे काव्य संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर चांदणचुरा लेखसंग्रह पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णू शास्त्री असे चरित्रात्मक लेखन त्यांनी केलेले आहे तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध झालेला आहे या पाठामध्ये स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे पंडिता रमाबाई बघा इथे तुम्हाला पंडिता रमाबाईचा फोटो दिलेला आहे या आहे पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या त्यांनी स्त्रियांच्या उत्पत्तनासाठी केलेल्या सखोल कार्याची माहिती या पाठात दिलेली आहे त्यांनी स्त्रियांसाठी काय काय केले त्यांनी काय शिकावे तसेच अनाथ विधवा स्त्रियांसाठी त्यांनी काय कार्य केले याची सर्व माहिती या पाठामध्ये दिलेली आहे तर चला आता आपण पाठ बघूया पंडिता रमाबाई <coughs> <coughs> कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतात ही स्त्रियांची पहिली सभा होती कोलकाता हे बंगाल राज्याच्या राजधानीचे नाव आहे म्हणजे बंगाल राज्य आहे भारतामध्ये त्याची राजधानी कोलकाता तर कोलकात्याला देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी पहिली सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी माय बोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले बघा पंडिता रमाबाईंना आता बंगाल राज्यामध्ये बंगाली भाषा बो बोलली जात जायची तर पंडिता रामाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती आता त्या सभेमध्ये त्यांना बोलावले होते मग त्या सभेमध्ये बंगालीच भाषा बोलावी लागेल पण त्यांना बंगाली भाषा येत नव्हती आणि त्यांची मातृभाषा मायबोली कोणती होती संस्कृत त्यांना संस्कृत भाषेतूनच भाषण करावे लागले तो त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला बघा त्या संस्कृतमधून बोलत होत्या परंतु त्या संस्कृतचे भाषांतर बंगाली भाषेत केले जात होते स्त्रियांची पहिली सभा पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली बघा भारतातील स्त्रियांची पहिली सभा तसेच ती सभा कोण घेणार होत्या तर पंडिता रमाबाई या पहिल्या स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार वेगळी होती बघा त्या काळी स्त्रीला शिकव जास्त शिकवले जात नव्हते तर स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते तर तिला त्या शिक्षणापासून वंचित ठेवले जात असतानाच एखाद्या परप्रांतातील म्हणजे एखाद्या दे बाहेरच्या शा देशातील स्त्री परभाषक स्त्री म्हणजे काय तर परभाषक म्हणजे दुसरी भाषा बोलणारी अशी ही स्त्री भारतामध्ये स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटना एक वेगळीच होती आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे कठीण आहे हे अनुभवल्यावर विवाह करण्याचे ठरवले बघा पंडिता रमाबाई यांचे आई वडील वारले त्याचबरोबर त्यांचे बंधू सुद्धा वारले त्या एकट्याच राहिलेल्या होत्या मग एकटे राहून काय जीवन जगणे म्हणून त्यांनी काय केले अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन भी बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षाचे म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते बघा पंडिता रमाबाई यांचा काळ कोणता होता तर त्या काळामध्ये मुलींचा विवाह एकदम लहान वयात केला जात होता पण पंडिता रमाबाईंनी लहान वयात लग्न केलेले नव्हते तर त्यांचे बावीस बावीसाव्या वर्षी लग्न झाले आणि ते खूप उशिरा झालेले होते आणि त्यांनी कोणाशी लग्न केलेले होते तर बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला विवाहानंतर दोन वर्षाच्या आतच बिपिन बापूंचे निधन झाले बघा त्यांचे पती दोन वर्षाच्या आतच वारले महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या बघा महाराष्ट्रामध्ये जे समाजसुधारक होते त्यांनी पंडिता रमाबाईंना विनंती केली आणि त्या त्यांच्या लहान मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले बघा त्यांचे पहिले व्याख्यान कुठे झाले न्यायमूर्ती रानडे आता न्यायमूर्ती रानडे कोण होते तर विसाव्या शतकातील एक समान सुधारक महादेव गोविंद रानडे हे न्यायमूर्ती रानडे होते तर त्यांच्या घरी त्यांचे व्याख्यान झाले आणि तेव्हापासून प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवण्यात थर। आले <coughs> बाय माणूस बोलते तरी कशी हे पाण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती बघा आता पंडिता रमाबाई या स्त्री होत्या आणि त्या बोलतात कशा हे पाण्याची प्रत्येक म पुरुषाची इच्छा होती व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत आपल्या घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे बघा आता पंडिता रमाबाई या प्रत्येक घरी व्याख्यान देत होत्या आणि स्त्री पु बाई माणूस कशी व्याख्यान देते ती कशी बोलते ही पाहण्याची इच्छा प्रत्येक पुरुषाला असायची आणि पुरुष त्या पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकायला खूप उत्सुक असायचे म्हणून पंडिता रमाबाईंनी काय केले होते तर त्यांचे व्याख्यान जेव्हा असेल तेव्हा ते व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्या घरातील एका स्त्रीला सोबत आणावे तरच त्या व्याख्यानाला त्यांना येता येईल अशी अट पंडिता रामाबाईंनी घातलेली होती आणि ही आठवण कोडी लिहून ठेवलेली होती तर काशीबाई कानेटकर यांनी लिहून ठेवलेली होती स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली बघा स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि शिकवलेसुद्धा पाहिजे त्यांना त्यांच्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त पाहिज झालेले पाहिजे तसेच त्यांनी आपल्या पायावर उभून उभ्या राहून इतर स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली आता हंटर कमिशन म्हणजे काय तर इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचे धोरण आखणारी एक डब्ल्यू डब्ल्यू हंटर संस्था होती तर त्या संस्थेकडे पंडिता रमाबाईंनी शिफारस केली अनाथ अपंगो विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला बघा पंडिता रमाबाईंनी अनाथ अपंग आणि विधवा स्त्रियांना सुद्धा से त्यांच्या त्या ते स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी त्यांनी कार्य केले आणि या कार्य हे कार्य करण्यासाठी त्यांनी पुणे मुंबई आणि अ अहमदाबाद इथल्या धनवान लोकांना आणि पुढाऱ्यांना हा संदेश दिला पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अड घातली बघा मग त्या काळचा समाज त्या काळच्या समाजातल्या लोकांचे विचार हे आगळे वेगळेच होते तर त्या काळी असे कार्य करण्याची समाजाला काय गरज आहे असा काहींचा विचार असायचा म्हणजे त्यांना हा पंडिता रमाबाईंचे हे कार्य त्यांना आवडलेच नव्हते पण म्हणून त्यातील एका गृहस्थाने काय केले पंडिता रमाबाईंना हे कार्य करण्यासाठी दहा हजार रुपये दिले आणि जे काम चाळीस हजार रुपयात होणार होते ते दहा हजार रुपयात करून दाखवावे अशी अट त्या गृहस्थाने रमाबाईंसो समोर मांडली मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे बघा रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते बघा पंडिता रमाबाई काय म्हणाल्या की या भारतातील सर्व स्त्रिया मला समान आहेत आणि जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मी स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा कर केल्याशिवाय राहणार नाही आणि पराडमुख होणार नाही पराडमुख म्हणजे काय पराडमुख होणे म्हणजे काय तर पाठ फिरवणार नाही मी हे कार्य सतत करतच राहील आणि स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केलेले आहे तर पंडिता रमाबाईंच्या या बोलण्यावरून त्यांना स्त्रीजातीविषयी किती प्रेम होते हे दिसून येते रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली बघा पंडिता रमाबाईंना एक कन्या होती तिचे नाव होते मनोरमा मनोरमा ही परदेशात शिकायला गेलेली होती आणि ती तिथून काय शिकून आलेली होती तर ब्रेल लिपी शिकून आलेली होती आता ब्रेल लिपी म्हणजे काय तर अंध व्यक्तींना जी लिपी शिकवली जाते त्याला ब्रेल लिपी असे म्हणतात म्हणजेच आता अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झालेली होती आता अंध स्त्रियांना शिकवण्याची जबाबदारी रमाबाईंची कन्या मनोरमा हिने पार पाडली पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले बघा असे करता करता हे कार्य करता करता पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन संस्थेची स्थापना केली तर मुक्ती मिशन म्हणजे काय तर स्त्रियांना स्वावलंबनाचे शिक्षण देणारी पंडिता रमाबाईंची ही संस्था यांनी या संस्थेमध्ये मुलींना आगळेवेगळे शिक्षण देण्याची सुरुवात केली आणि इतर नवीन नवीन उद्योग सुद्धा सुरू केले तर कोणते उद्योग पुढे दिलेले केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे वाखाच्या दोऱ्या वळणे वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे बैलांचे खिल्लार मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दुबते दूग कुक्कुटपालन सांडपाणी मैलापासून खत भांड्यांवर नावे घालणे भांड्यांना कलई करणे हातमागर कापड सतरंजा विणणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील ते टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे धोबी काम असे काहीतरी प्रकारचे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत बघा किती उद्योग सुरू केले पंडिता रमाबाईंनी त्यांच्या संस्थेमध्ये तर असे उद्योग तेथील अनाथ अपंग विधवा स्त्रिया करत असत ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना त्यांचा आराखडा स्वतः आणि विटांचे वाहून बांधकामाला हातभारही लावला बघा पंडिता रमाबाईंनी इतके छान कार्य केले की अडीच हजार लोक बसू शकतील हे असे प्रार्थना मंदिर त्यांनी बांधायला सुरुवात केली आणि या मंदिराचे या मंदिराचा आराखडा पंडिता रमाबाईंनी स्वतः तयार केला तसेच स्वतः त्यांनी डोक्यावर विटांचे वैले व बांधकाम पूर्ण केले कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला बघा कोणतेही काम करायला करायला त्यांना लाज वाटायची नाही ते प्रत्येक काम स्वखुशीने करायच्या आणि श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून मुलींना दिला रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती पण त्या खचल्या नाहीत स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडित रमाबाई या सहस्रकात सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सशील साध्वी होत्या त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली बघा पंडिता रमाबाई या एक अशा व्यक्ती होत्या की त्यांनी त्यांचे आयुष्यपूर्ण अपंग विधवा स्त्रियांसाठी लावून टाकले अशा सूर्यकन्या होत्या कर्मयोगिनी होत्या की त्यांच्या नशिबात काही तेज होते का नाही त्यांच्या नशिबाने म्हणजे त्यांचं नशिबच इतक वेगळं होत की त्यांच्या आयुष्यात कोणीच उरलेले नव्हते तरी सुद्धा त्यांनी इतरांचे वाळवंटी जीवन म्हणजे इतरांचे असे जे आयुष्य होते दुःखी आयुष्य होते त्या दुःखी आयुष्याचे त्यांनी नंदनवन केले आणि इतरांचे आयुष्य उजळून टाकली अशा या पंडिता रमाबाई समाज होत्या बघा किती छान आहे ना हा धडा पंडिता रमाबाई त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यांनी काय कार्य केले कोणत्या स्त्रियांसाठी कार्य केले त्यांनी कोणते उद्योग सुरू केले सर्व माहिती या पाठामध्ये दिलेली आहे हा पाठ सर्वांनी वाचायचा आहे थँक्यू